पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे आमदार आणि शहराध्यक्षांनीच स्थानिक नेत्यांची कान उघडणी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं, मात्र यंदाही जत्रेमध्ये महापालिकेचा नियोजनशून्य कारभार बघायला मिळाला आणि त्यामुळे थेट आमदार लक्ष्मण जगताप यांनी पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे आमदार आणि शहराध्यक्षांनीच स्थानिक नेत्यांचे कान उघडणी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं, मात्र यंदाची ही जत्रा महापालिकेच्या नियोजनशून्य असल्याचं बघायला मिळालं आणि थेट आमदार लक्ष्मण जगतापांनी पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले आहेत. पवनाथडी जत्रेचं आयोजन खरं तर महिलांच्या आतमध्ये जे उपजत गुण असतात त्यांना वाव मिळण्यासाठी खरं तर पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात येत असतं. त्यांना व्यावहारिकदृष्ट्या नॉलेज मिळण्यासाठी आणि त्यांच्या जे काही इथे तीन प्रकारचे स्टॉल लावलेले आहे, एक जनरल, एक व्हेज आणि नॉन व्हेज. 450 स्टॉल आहे, प्रत्येक स्टॉल ए बी करून असे 850 महिलांना इथे स्टॉल मिळालेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातली सर्व ज्या बचत गटाच्या महिला आहेत, ज्या इच्छुक आहेत, त्या महिलांनी या पवनाथडी जत्रेत भाग घेतला आहे. जनरल जी आहे त्याच्यामध्ये मसाले, कोणी घरगुती पद्धतीचे पापड असं जे बनवतात ते जनरलमध्ये आहे आणि व्हेजमध्ये खानदेशी प्रकार, उदाहरणार्थ व्हेज पुलाव असेल किंवा वांग्याचं भरीत, भाकरी, पिठलं भाकरी, मासवड्या. आणि नॉनव्हेजमध्ये म्हणतात तर नॉनव्हेज बिर्याणी, मासे, खेकडे. आणि पवनाथडी जत्रा दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरवली जाते. यापूर्वी कोट्यवधी रुपये या जत्रेच्या नियोजनावरती खर्च केले. यावर्षी देखील कोट्यवधी रुपये या पवनाथडी जत्रेच्या नियोजनामध्ये महापालिकेने खर्च केले आहे. मात्र आज उद्घाटनाच्या समारंभी महापालिकेचा ढिसाळ कारभार बघायला मिळाला. उद्घाटनाच्या वेळी नेतेमंडळी तर पोहोचली, मात्र नेतेमंडळींचे मायबाप म्हणजे नागरिक कुणीच नसल्याकारणाने नेते पाठ फिरून निघून गेले. 10 वाजता होणारे उद्घाटन तब्बल 3 ते 4 तास उशिरा करण्यात आले. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये बचत गटासाठी एक खूप मोठी संधी निर्माण करून देण्याचं काम या बचत गटाच्या माध्यमातून केलं जाते. आपल्या घरी बनवलेले पदार्थ या ठिकाणी लोकांपर्यंत पोचणं खरं तर त्यांना एक महिलांना पायावर उभा राहण्यासाठी एक चांगलं पाऊल महापालिकेच्या वतीनं करतो आहे आणि स्वयंरोजगारातून महिला पुढच्या काळामध्ये अजून ताकदवान होण्यासाठी अजून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू. त्याच्याही पुढे खूप मोठा आहे असं मला वाटतंय, कारण घरातली महिला जेव्हा सक्षम होते तेव्हा ते घर सक्षम होतं आणि ते घर जेव्हा सक्षम होतं तेव्हा आपला पूर्ण समाज सुधारतो, आपला पूर्ण समाज सक्षम होतो आणि ज्याची गरज आपल्याला आज आहे. पवनाथडी जत्रेचं आयोजन आपण केलेलं आहे आणि या पवनाथडी जत्रेचं उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप, त्याचबरोबर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीलताई मेत्रे, या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपला बहुमूल्य वेळ खर्च करून सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो. आमदार लक्ष्मण जगतापांनी महापालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा चांगलाच समाचार घेतला आणि स्थानिक नेत्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले. त्याचबरोबर जर नियोजन जमत नसेल तर थेट पवनाथडी यात्रा बंद करा असा टोला देखील त्यांनी लगावलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील जर महापालिकेचे नियोजन शून्य असेल तर डाल में जरूर कुछ काल आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. पवनाथडीच्या माध्यमातून याचा आपण विचार करावा. आपण आजूबाजूला डोकावून पाहिलं तर पाहतो की नवनवीन नावाने चहा येतो, त्याच्या चहाच्या 100-200 स्टॉल होतात आणि असे 100-200 स्टॉल प्रत्येक 2-3 लाख रुपये धंदा घेतो. मला वाटतं आपल्या महिला जे हे सुप्तगुण आहेत त्यांच्या सुप्तगुणांना वाव दिला आणि अशा व्यवसायाचा जर मालिका तयार केल्या आणि मला वाटतं कुठं वडेपाव असेल, मिसळ असेल, चहा असेल, अशा प्रत्येक क्षेत्रात जर आपण 100-100 महिलांचं पुनर्वसन करू शकलो तर निश्चित 400-500 महिलांचं दरवर्षी पुनर्वसन करू शकू. अशा नवनवीन उद्योगाचा शोध करून त्याची मोनोपल्ली कसं होईल, त्यासाठी लोक आपल्याकडे कशी येतील, यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि खऱ्या अर्थाने महापालिका जी पवनाथडी घेते तिचं सार्थक करावं हीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो. पवनाथडीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.
धन्यवाद। सातत्याने पवना तळी आणि महिला सबलीकरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात। खरं तर मला खंत वाटते की गेले 10-12 वर्ष झालं आम्ही पवना तळीचं आयोजन करतोय, पण 10-12 वर्षात 10-12 बचत गटांनाही रोजगार कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो नाही किंवा त्यांना तेवढ्या चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देऊ शकलो नाही। खरं तर सातत्यानं खंत टोचत राहते की मागचा कारभार कसा होता त्याबद्दल चर्चा करायची नाही। गेल्या 2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या हातात कारभार आहे। भारतीय जनता पक्षाच्या हातात कारभार येऊन ज्या प्रमाणात सुधारणा व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात सुधारणा होताना दिसत नाही याची खंत वाटते। आपण एकंदर पाहिलं तर महिला सबलीकरणावर महापालिका वर्षभरात जवळजवळ 35 ते 40 कोटी रुपये खर्च करते। मला वाटतं अशा 35 ते 40 कोटी रुपयात दरवर्षी 200-300 महिलांचं सबलीकरण झालं, दरवर्षी 200-300 महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षावर जो जनतेनं विश्वास ठेवला आहे तो सार्थ झाल्यासारखा होईल। नाहीतर जे मागचे करत होते तेच आपण करतोय काय अशी कधी कधी शंका वाटते। खरं तर खूप अभ्यासू नगरसेविका महापालिकेत काम करतात आशाताई शेंडगे या ठिकाणी। त्यांनी जर महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केलं आणि प्रत्येक बचत गट आणि प्रत्येक महिला कशी सबल होईल यासाठी प्रयत्न केले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या हातात सत्ता आल्याचं सार्थक होईल। एकंदर आपण पाहतोय की आपण महिला सबलीकरणाचा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो पण महिला सबलीकरणाच्या ऐवजी इतर भांड्यांचं सबलीकरण होत आहे। आपण एवढ्या देखणी मंडप व्यवस्था करतो त्याच्यावर 1,00,000 रुपये खर्च करतो, असा 1,00,000 रुपये खर्च करत असताना आपल्या भगिनी एवढ्या चांगल्या प्रकारचा व्यवसाय उभा करू शकतात का, यासाठी त्यांना काय आपलं पाठबळ देता येईल का, यासाठीही आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। निश्चित मागच्या वर्षी दरवर्षी खर्च करत होतो त्यापेक्षा खर्च कमी झाला आहे। नुसता खर्च कमी होऊन चालणार नाही तर जो आपण खर्च करतो तो खर्च सार्थकी कसा लागेल यासाठी महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत। असे प्रयत्न चांगले प्रयत्न करत असताना त्यांना कुठं अडचण आली तिथं त्यांनी जर आमच्यासारख्यांना बोलवलं तर निश्चित आम्ही चांगलं करण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहू। जर असंच चालत राहिलं तर भविष्यात पवना तळी चालावी अशा मताचं मी निश्चित असणार नाही याची आपण दखल घ्यावी। यावर्षी कशी सुधारणा करता येईल, पुढलं वर्ष आपण पवना तळीच्या प्रशिक्षणाचं म्हणजे तिथनं पुढं पवना तळी चालू ठेवायची का चालू ठेवायची नाही याचा असं जर पुढल्या वर्षी खऱ्या अर्थानं पवना तळीचे रिटर्न आले तरच तिथनं पुढं पवना तळी चालू ठेवावी, अन्यथा पवना तळी बंद केली तरी महापालिकेचं फारसं नुकसान होणार नाही। खरं तर महिला बचत गटाच्या